खडकलाट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 121वी जयंती उत्साहात साजरी. सर्व घटकातून अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101वी जयंती येथील अण्णाभाऊ साठे युवक मंडळ व समस्त मातंग समाजातर्फे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व अण्णाभाऊ साठे नगरात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी येथील युवा कार्यकर्ते बाबासाहेब हेगडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक पुतळ्यास, तर येथील ग्रामपंचायत सदस्य चन्नाप्पा थरकार यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुनील कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी साठे व आंबेडकरांच्या साहित्य व विचारातून वाटचाल करणे गरजेचे असून त्यांच्या विचारानुसार अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने या महामानवांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन केले. यावेळी लक्ष्मण वाघे माजी ग्रामपंचायत सदस्य इराप्पा वड्डर यांनीही साठे यांच्या सामाजिक क्रांतीबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हेगडे, चन्नाप्पा थरकार, अजित माळकरी, रजनीकांत वराळे, मिथुन वराळे, इलियास लाटकर, अशोक हळ्ळे, कुमार केंगारे, अशोक शिंदे, रोहित हेगडे, आदर्श हेगडे यांच्यासह अण्णाभाऊ साठे युवा मंडळाचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी करून आभार मानले. त्यांचे आज आपण येथे जयंती साजरी करतो. मातंग समाजाचे एक महान क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 101 जयंती आपण इथे साजरी करतो. 101 वर्षाच्या पाठीमाग अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. एकच उदाहरण घेतलं होतं की ऑगस्ट मला क्रांतिकारक नाही. 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 1947 देशाला स्वतंत्र. पण 16 ऑगस्ट 1947 अण्णाभाऊंनी आझाद मैदानावरती एक फार मोठी क्रांती केली आहे.